तर या दरवाढीचा फटका भाज्यांनाही बसलेला आहे. राज्यात भाज्यांचे दरही कडाडलेत. परतीच्या पावसाचा फटका आणि त्यातच डिझेलनं गाठलेल्या शंभरीमुळे महागलेली मालवाहतूक, यामुळे भाज्याचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे सगळ्याच भाज्यांच्या दरामध्ये प्रति किलो 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय. एक नजर टाकूयात भाज्यांच्या दरांवर. वांगी 60 रुपये प्रति किलो मिळत आहे सध्या, तर शिमला मिरचीचा दर हा देखील 60 रुपये प्रति किलो आहे. दुधी 45 रुपये प्रति किलो, कोबी 40 रुपये प्रति किलो, सुरण 50 रुपये प्रति किलो, मिरची 60 रुपये प्रति किलो, मटार 180 रुपये प्रति किलो, फ्लॉवर 70 रुपये प्रति किलो, तर फरसबी 60 रुपये प्रति किलो, तर भेंडीची किंमत ही 60 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. गवार 80 रुपये प्रति किलो, टोमॅटो 60 रुपये प्रति किलो, मेथी 60 रुपये जुडी, कांदे 60 रुपये प्रति किलो, बटाटे 30 रुपये प्रति किलो,